नमस्कार मंडळी, आपल्या सर्वांचं स्वागत आहे शिवार न्यूज 24 मध्ये। आणि आज पुन्हा एकदा आपण एक नवीन आणि हटके विषय घेऊन लाईव्ह आलेलो आहोत। खरं तर आपण तुम्हाला नेहमी शेती संदर्भातील व्हिडिओ दाखवण्याचा प्रयत्न करत असतो आणि आज जो व्हिडिओ आपण दाखवतोय, तुम्ही म्हणत असाल शेतीत उभे नाही, शेतकऱ्याच्या फार्मवरती नाही किंवा कुठल्या प्रक्रिया उद्योगावर नाही, मात्र शेती आधारित जो व्यवसाय आहे त्यासमोर मी तुम्हाला सध्या उभं दिसतं। या ठिकाणी तुम्हाला दिसत असेल बंडू मोरे गवती चहाचं हे स्टॉल आहे आणि ह्या स्टॉल वरती आज आपलं येण्याचं विशेष कारण म्हणजे हे आहे की शेतीमध्ये तयार होणारा जो गवती चहा आहे त्या गवती चहावरती आपण आज व्हिडिओ बनवतो आहे। सर्व शेतीतून येतं आणि ऑर्गॅनिक पद्धतीने येतं आणि अनेक शेतकऱ्यांना देखील याचा फायदा होतो। जे हे चहाचं स्टॉल ज्यांचं आहे ते देखील एक शेतकरीच आहे, मात्र ते शेतीमध्ये येऊन त्या शेतीवर आधारित आपल्याला काय व्यवसाय करता येईल हा तो व्यवसाय त्यांनी निवडलेला आहे। आणि आज आयुर्वेदिक प्युअर चहा ते या ठिकाणी अनेक जे शहरवासी आहेत त्यांना पाजत आहे। जे लाईव्ह आलेले माझे दर्शक मित्र असतील त्यांनी मला कमेंटमध्ये कृपया कळवायचं आहे की माझा आवाज त्यांच्यापर्यंत पोहोचतोय का। याशिवाय हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करायचा आहे जेणेकरून आपल्या तरुण मित्रांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचेल आणि त्यांना देखील असा शेती आधारित एखादा व्यवसाय करता येईल आणि त्या माध्यमातून जास्तीत जास्त त्यांना देखील आपली कमवण्याची जी एक जिद्द आहे, एक संधी आहे ती मिळेल। तर लाईव्ह आलेल्या मित्रांनी या व्हिडिओला लाईक करायचं आहे, कमेंटमध्ये माझा आवाज येतोय तुमच्यापर्यंत हे कळवायचं आहे आणि सोबतच या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर देखील करायचं आहे। आपण आता गप्पा मारूयात त्यांच्यासोबत, जाणून घेऊयात की त्यांना नेमकी ही आयडिया कशी सुचली, यासोबतच याची जी सुरुवात आहे ही सुरुवात कशी झाली आणि त्यासोबतच यामध्ये याचं जे व्यवस्थापन आहे हे कसं आहे, त्यांच्याकडे येणारा जो गवती आहे ती नेमकी कुठून येते आणि त्यापासून चहा नेमकी कसा बनवला जातो, शेतीचा जो बेस आहे तो बेस नेमकी काय आहे, जाणून घेऊया त्यांच्याकडनंच। दादा स्वागत आहे आपलं, सर्वप्रथम आपला परिचय द्या आमच्या दर्शकांना। मी बंडू दत्तराव मोरे, मी राहणार आहे धानोरा बुजरुक तालुका जिंतूर जिल्हा परभणी आणि सगळं पूर्ण काम केल्याच्या नंतर आयुष्याच्या शेवटच्या टप्प्यात मला ह्या चहाचं कळालं की आपण काय करायला पाहिजे। चहा पिऊन पिऊन तर खूप झाल्या होत्या, पण एक अशी वेगळी चहा की जिचं मार्केटमध्ये एक तुमच्या आरोग्यासाठी फायदा असायला पाहिजे। चहा तर आपण दिवसभर पितो पण बऱ्याच चहा पिल्याच्यानंतर आपल्याला ॲसिडिटी होते, त्रास होतो, भूक मरती, तर एक अशी चहा की जिनं आपल्याला स्फूर्ती मिळाली पाहिजे, आरोग्य चांगलं राहिलं पाहिजे, अशी चहाची एक माझ्या डोक्यामध्ये कल्पना आली आणि मग मी ती चहाचं एक हे चालू केलं। मला छंद असल्यामुळं चहा बनवण्याचा, लहानपणापासून मी चहा बनवायचो तर मला त्याचा छंद असल्यामुळे नवीन काहीतरी चहा बनली पाहिजे हे माझ्या डोक्यात आलं आणि मग मी चालू केला त्याच्यासाठीचा एक प्रवास किंवा कुठल्या एरियामध्ये कोण काय टाकतात चहा। मग बऱ्याच ठिकाणी चहामध्ये गवती चहा टाकतात, बऱ्याच ठिकाणी पुदिना टाकतात, बऱ्याच ठिकाणी कावळ्याची मुळी टाकतात किंवा काही ठिकाणी काळ्या चहामध्ये लिंबू टाकतात, तर वेगवेगळ्या हे चहामध्ये का टाकतात, मग त्याचा काय फायदा आरोग्याला, याच्यावर पूर्ण अभ्यास केल्याच्या नंतर माझ्या हे डोक्यात आलं की आपण काहीतरी एक नवीन स्वतःची एक अशी चहा तयार करायची की ज्याच्यात आपली ओळख तयार झाली पाहिजे आणि आपल्या समाजाला त्याचा फायदा झाला पाहिजे त्यांच्या आरोग्यासाठी। कारण की दुधाची चहा ही आरोग्य म्हणजे आयुर्वेदिक चहा होणार नाही, पण ह्याच्यात आयुर्वेदिक जडीबुटी टाकून, आयुर्वेदिक वनस्पत्या टाकून माझ्या शेतकऱ्याला, ग्राहकाला, म्हणजे समाजाला पूर्ण फायदा करून एक अशी चहा करण्याचं माझ्या डोक्यात आलं। मग मी गवती चहा आहे, अद्रक आहे, त्याच्याबरोबर 16 पूर्ण वनस्पत्या घेऊन ही चहा तयार केलेली आहे आणि 2014 ह्या चहाला प्रचंड प्रतिसाद औरंगाबादकरांनी दिलेला आहे। आज औरंगाबादमध्ये आपल्या 2 शाखा आहेत, भिडकिनला 1/3 आहे आणि मुंबईला काम चालू आहे 2 ब्रँडचं, तर लोकांना आवडती आणि लोक येऊन मला सांगतात की तुमची चहा मार्केटमध्ये आज एवढा चहाचा बाजार झाला आहे तरी पण तुमची चहा एक नंबर आहे आणि सगळ्यात वेगळी आहे। ती वेगळी पण जोपासण्यासाठी मला जवळपास 22 त्याच्यावर अभ्यास करायला लावला आणि त्याच्यानंतर हा ही चहा तयार झाली। ही चहा म्हणजे फक्त गोड नाही, ही चहा एक थोडी तिखट थोडी गोड, आमचं ब्रीदच आहे थोडी तिखट थोडी गोड। याच्यातून तुमचं जे सर्दी असेल, डोकेदुखी असेल, पोटाचे आजार असतील, तोंडाचे आजार असतील, असे जवळपास 150 आजार याच्यातून आपण कमी करू शकतो। तुम्ही तुम्हाला जर चहा घ्यायची असेल तर तुम्ही दुधाच्या चहाला पहिले पसंती देता, काळी चहा नको म्हणता, मग दुधाच्या चहात एक वेगळेपणा जपण्याचं मी काम केलं। आज जवळपास माझ्या ह्या ठिकाणी ह्या कॅनॉटच्या सेंटरला 150 लिटरचं जवळपास दूध जातं आहे आणि
दोन ते अडीच हजार लोक चहा घेतात, तर प्रत्येक गिराईक चहा घेतल्याच्या नंतर त्याच्या चेहऱ्यावर एक वेगळं समाधान पाहायला मिळतं. आणि दुसरी गोष्ट प्लस पॉईंट याच्यात सगळ्यात मोठा आहे की मला जवळपास रोजची 1 ते 1.5 किलो गवती चहा लागते, रोजची 15 किलो अद्रक लागते. तर हे जर सगळं विचार केला किंवा जडीबुट्या लागतात, इलायची लागते, हे सगळं शेतकऱ्याकडून येणार आहे. दूध 100-150 लिटर म्हणजे एक मी आज कुठं ना कुठंतरी अर्थव्यवस्थेत म्हणा शेतकऱ्याला म्हणा कुठं ना कुठं माझ्याकडून एक हातभार लागतो. नक्कीच नक्कीच आपण त्या प्रश्नावर येणारच आहोत. जे दर्शक लाईव्ह आलेले आहेत त्यांनी या व्हिडिओला लाईक करायचं आहे, या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करायचं आहे. आणि तुम्हाला प्रश्न पडला असेल की शेती बेस नेमकी ह्या चहाचा व्यवसाय कसा आहे, तर ते तुम्हाला सांगण्यात येणार आहे. दर्शकांना काय सांगाल की शेतीपूरक हा व्यवसाय नेमकी कसा सिद्ध होतो, काय सांगाल त्या संदर्भात? काय माहिती का, आज गवती चहा एक शेतकऱ्या प्रत्येक शेतकऱ्याच्या शेतात एक मळा आहे, त्या मळ्यामध्ये एक गवती चहाचं बेट. ते गवती चहाचं बेट काय करतं, त्यांनी काहीच करीत नाही, त्याचा उपयोग काहीच नाही. दोन पानं सकाळी खुडते, स्वतःच्या घरी चहात टाकतात. पण मी आज एक हे जे जिथून गवती चहा आज आपल्याकडे येते ती गवती चहा, एक मिनिट तुम्हाला दाखवतो. मित्रांनो व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करायचं आहे, शेअर करायचं आहे आणि कमेंट करायचं आहे. ही गवती चहा आपल्या औरंगाबाद जिल्ह्यातील शेतकरी आहेत रविशंकर शर्मा, त्यांचा 40 एकरमध्ये त्यांनी गवतच लावलेलं आहे पूर्ण. आणि ते गवत जे आहे त्याच्यातून ते तेल काढतात आणि बाहेर देशात पाठवतात. वेगवेगळ्या प्रकारचे गवत आहे, ते वेगवेगळे पूर्ण आरोग्यदायी गवत आहे. आणि आपल्याला गवत आपल्या बांधावर आहेत तरी पण आपल्याला माहीत नाही की त्याचा उपयोग काय. हे साधे एक गवत हे जवळपास याच्यावर अमेरिकेत याच्यावरती संशोधन करून याचे किती फायदे आहेत आरोग्यासाठी त्या लोकांना समजले. पण आपण कृषीप्रधान देशातले असून आपल्याला पण ह्या गवताचं महत्त्व कळालेलं नाही. पण हे आरोग्यदायी आहे, याच्यामुळं तोंडाचे आजार होत नाहीत, तोंडाचा कॅन्सर होत नाही, किंवा आपल्या आतडे जे आहेत हे पण चांगले राहतात. आपल्या पोटामध्ये जे विषाणू असतात त्याला बाहेर फेकण्याचं काम याच्यातून केलं जातं आहे. ही एक वनस्पती अशी आहे, पण अशा भरपूर वनस्पती आहेत की त्या आपल्या बांधावर आहेत, त्या आपल्या धुऱ्याला आहेत, त्या आपल्या वड्याला आहेत, नाल्याला आहेत. आणि याचं जर शेतकऱ्यानं संवर्धन केलं आणि त्याचा जर उपयोग जर झाला तर आपल्या एवढं सुखी कोणी होणार नाही. माझी ह्या माध्यमातून सर्व माझ्या शेतकरी बांधवांना एकच विनंती राहील की तुम्ही जेवढ्या वनस्पती तुमच्या आजूबाजूला आहेत त्यांचं तुम्ही संवर्धन करा आणि त्या समाजापर्यंत पोहोचवा. आणि त्याच्यावर तुम्हाला काय करता येईल याचा विचार करा. हे माझी कळकळीची माझ्या शेतकरी बांधवांसाठी विनंती आहे. मला सांगा जे गवती जे हे वनस्पती आहे गवती ही आज घडीला तुम्ही ज्या शेतकऱ्याकडून घेतं किंवा आपण आपल्या शेतात देखील लावलेली आहे तर ही आता बाहेर देशात कुठे कुठे जाते आणि साधारण काय भाव भेटतो त्याला? आता ही मी जे घेतो ही वल्ली मी घेतो 50 रुपये किलो ओली आणि बाहेर देशात ही जवळपास 300-350 रुपये किलो जाते. आणि याचं जर तेल जर काढलं तर तेल 1000 रुपये लिटरनं जाते. बरं. आणि हे एक गवत आहे, अशा प्रकारचे खूप गवत आहेत की ज्याच्यापासून तेल काढतात आणि ते वेगवेगळ्या लोकांना दिल्या जात. हां, तर आपल्याला दिवसभरात किती लागतं सर? मला ही वल्ली लागते 1.5 किलो रोजची, पण मी हिला वाळून हिची 1.5 किलोची होती जवळपास 600-700 ग्रॅम. तर मला एका शॉपला एवढी लागते. बरं. आणि माझ्या जेवढे शॉप आहेत आत्ता 3 शॉप चालू आहेत, तर जवळपास मला ही वाळलेली लागते 1 किलो, म्हणजे वल्ली 4 किलो लागते. 4 किलो. हां बरोबर. तर ह्या हिशोबाने आणि अद्रक लागते मला जवळपास एका शॉपला इथं 15 किलो आणि बाकीच्या शॉपला 10 किलो, म्हणजे 25 किलोची पराठीची अद्रक मला लागते. अद्रक लागते. असेच शॉप जर खूप सारे असले तर शेतकऱ्यांना कसं ते परवडणारं एक गणित आहे, फायदेशीर ठरणार, काय सांग? कारण जर समजा मी जर हे केलं तर मला कमीत कमी 50 एकर शेती लागेल आणि 50 एकरामध्ये तिथं मॅनेजमेंटला जवळपास 10 लोक लागतील. कारण गवती चहाची शेती करणारे वेगळे, अद्रकची शेती करणारे वेगळे, किंवा ज्या विविध वनस्पती आहेत त्याची शेती जर केली तर त्याच्यासाठी वेगळे असे 10 ते 15 लोक लागतील. म्हणजे ते 15 आणि इकडचे जवळपास 200-250 लोक असे 300-350 लोकांना आपल्याला रोजगार निर्मिती होईल. आणि शेतीबेस तुमचं दूध असेल, दूधही माझ्या घरचं राहील, गवती चहा माझ्या घरची राहील, अद्रक माझ्या घरची राहील, आणि सगळं हे शेतीवर डिपेंड बिझनेस आहे.
आज तरी भारतातला कुठलाही बिझनेस असा नाही की जो शेतीवर डिपेंड आहे बरोबर. आणि मी एक शेतमजुराचा मुलगा आहे, मी शेतकऱ्याचा पण नाही, मी शेतमजुराचा मुलगा आहे. माझ्या आईवडिलांनी शेतीच केली, दुसऱ्याच्या शेतीत काबाड कष्ट केले, पण मला ते कुठंतरी संपून मला माहीत होतं मलाही मजुरीच करायची. मग आपण आपला स्वतःचे काहीतरी व्यवसाय केला पाहिजे. आणि मी जन्मलो मातीत आणि मातीतल्या लोकांसाठीच आजही काम करतो. बरोबर, याचा मला म्हणजे आज अभिमान. पण संघर्ष करावा लागतो, संघर्षाशिवाय काहीच भेटत नाही, फुकट काहीच भेटत नाही. मला सांगा की आपण जसं यामध्ये गवती चहा टाकतो, तसंच शेतीमध्ये आणखीन येणारे कोणकोणते घटक यामध्ये या चहामध्ये टाकले जातात आणि त्यापासून आज शेतकऱ्यांना रोजगार मिळतो आहे खऱ्या अर्थानं आणि चांगला एक दर देखील मिळतो. आता एक तर गवती चहा आहेच, अद्रक आहे, त्याच्यानंतर ज्या वनस्पती आहेत विविध प्रकारच्या सोळा आहेत ज्या आपल्या बांधावर पण आहेत त्या आपण आणून ते टाकू शकतो. कावळ्याची मुळी आहे, अश्वगंधा आहे, जस्टमध आहे, अशा बऱ्याचशा वनस्पती आपल्याकडे आहेत, तर ते पण आपण चहात टाकू शकतो. बरोबर, आज आपल्याला किती रोजगार मिळतो यामधून? आपण स्वतः आज शेतकऱ्यांना देखील रोजगार देत आहेत, स्वतःला देखील रोजगार किती पडतो? आज मला जर आजच्या 8 वर्षाच्या नंतर मी जर आज कॅल्क्युलेशन केलं तर मी 2 लाखाच्या वरती माझं पर मंथ इन्कम आहे. पर मंथ? आणि माझ्याकडे जवळपास ह्या ठिकाणी 4 माणसं, प्रत्येकी शॉपला 3-3, 4-4 माणसं आहेत. बरोबर, आणि प्रत्येक दुकानातून नाही जरी म्हणलं तर 1 लाख रुपये महिना इन्कम वेगळा निघू शकतो. बरोबर, आणि ज्या शेतकऱ्याकडून आपण ही गवती वनस्पती विकत घेतात त्या शेतकऱ्याला महिन्याला किती इन्कम होत आहे? शेतकऱ्याला माझ्याकडे मी जवळपास 60 किलो मला महिन्याला येते, 60 ते 70 किलो गवतीच्या, तर त्यांना आम्ही 50 रुपये किलोच्या हिशोबानं देत असतो. आणि तिला काही वेगळं करायची गरज नाही, ती लावलेली असती त्या 15-15 दिवसाचे त्यांनी असे वेगवेगळे वाफे केलेले, महिन्याची झाली की लगेच काढायला येते. तिला काही तुमचं खत लागत नाही, तिला फवारणी लागत नाही, काय नाही काय नाही काय नाही. आणि व्यवस्थापन तिथं त्यांनी कसं केलेलं आहे शेतामध्ये? काय शेतामध्ये त्यांनी वेगवेगळे प्लॉट पाडलेले आहेत, त्यांच्या शेतीच्या बाजूला एक तळं आहे, त्या तळ्यातलं पाणी ते एकदम बरड जमीन आहे, डोंगराळ जमीन आहे, त्या डोंगराळ जमिनीमध्ये 50 एकरामध्ये फक्त गवतच लावलेलं आहे. फक्त गवत वेगवेगळ्या प्रकारचं गवत लावलेलं आहे. आणि त्या गवताला पाणी ते महिन्याला 15 दिवसाला सोडतात, त्या तळ्यातून पाणी येतं. एकच माणूस बघतं हे, फक्त हे जे सर आहेत हे जाऊन तिथं कोणतं लावायचं आहे काय करायचं याचे मॅनेजमेंट राहतात. ही औरंगाबादला शेती यांचे त्या आडगाव जावळेलं आहे, त्या ठिकाणी जाऊन ती शेती करतात. गवती चहा तशी मी पूर्ण महाराष्ट्रातही बघितलेलं आहे. मागच्या 8 वर्षात मी गवती चहा बघितली, पण ह्या क्वालिटीची गवती चहा कुठेही नाही. यात काही प्रकार आहेत? हो, याच्यात भरपूर प्रकार आहेत. जी आपली इकडची आपली लावलेली अशीच किंवा आलेली गावरान, हिला चव नसते, पण हिला एक वेगळा सुगंध आहे, वेगळी चव आहे, आणि याचे फायदे एकदम चांगले. कारण त्यांनी लावलेलीच निवडून लावलेली आहे, त्या याच्यातून तेल काढण्यासाठी त्यांच्याकडे त्यांचे नावं वगैरे तुम्हाला मिळून जाते, किंवा कोणत्या प्रकारचं आहे काय आहे, पण एकदम चांगल्या क्वालिटीची आहे. मित्रांनो, व्हिडिओला लाईक करायचं आहे, जास्तीत जास्त शेअर करायचं आहे आणि कमेंट करत चला. तुमचे काही प्रश्न असतील तर ते देखील मला मध्ये मध्ये विचारत चला. आपण आणखीन विषयाची माहिती घेणारच आहोत. दिवसभरात साधारण आपले किती कप विकले जातात? 2000 ते 2200 कप आपण एका सेंटरला विकतो, कारण कॅनडा हा सगळ्यात चांगला पॉइंट आहे. आणि आपण ह्या ठिकाणी 2200 पर डेला जाते. आणि आजच्या अशा वातावरणात की ज्या वातावरणात आज थंडीचे दिवस असताना सुद्धा आभाळ आले, किंवा लोकांच्या तब्येती खराब होतात, किंवा एखादं आता हे जे महामारी आलेली, यात सगळ्यात जास्त माझ्या चहाला लोकांनी पसंती दिलेली आहे, किंवा यांचे चहा आरोग्यासाठी खरंच म्हणजे लोक आवडीनं 2-2 चहा पितात की नाही तुमची चहा पिली आम्ही फ्रेश राहतो. तर ह्या दिवसात मला खूप सारा म्हणजे लोकांचा प्रतिसाद एकदम नंबर एकचा आहे, खूप चांगला प्रतिसाद आहे. नक्कीच. आणि मला सांगा की जसं आपले एक शेतमजूर म्हणून आपण आधी काम केलं आहे, अल्पभूधारक देखील आपण आहात, तर ही कन्सेप्ट कशी सुचली होती की आपण शेती आधारित असा एखादा व्यवसाय सुरू करू शकतो की ज्याची शेतीची देखील जोड बसणार आहे आणि आपल्याला चांगलं इन्कम देखील होणार? काय असते माहिती आहे का,
की ज्यावेळेस आपण ज्या जागेतून किंवा ज्या मातीतून उभं राहतो ना, त्या मातीच्या याच्यासाठी आपल्याला एक कुठतरी एक आवड निर्माण झालेली असते. आणि ज्यावेळेस मी त्या वातावरणात वाढत होतो, ते वातावरण बघत होतो, त्याच वेळेस मला म्हणजे अशी जाणीव होत होती की नाही, आपण इथून कुठेही गेलो तर ही नाळ तुटली नाही पाहिजे, ह्या मातीची नाळ नाही तुटली पाहिजे. मी कितीही मोठा जरी झालो तर ही माती आणि ही शेती मी हे कुठतरी एक नाळ जमली पाहिजे. आणि त्याच याच्यातून माझ्या डोक्यात राहिलं की नाही, की मी शेतात कधी जाईल, की मी ज्यावेळेस माझ्या प्रोडक्टमध्ये शेतातले आयटम आणून टाकायला पाहिजे. आणि त्याच्यातूनच ही मग 16 जडीबोटी 16 वनस्पती, मला त्याचा छंद आहे, वेगवेगळ्या औषधी जमा करायच्या, मग त्या शेतात कुठं भेटतात काय करतात, आणि मग एक आवड निर्माण झाली, मग त्याच्यातून हे सगळं तयार झालं. काय सांगाल, जे आपले तरुण शेतकरी मित्र आहेत किंवा तरुण जे काही नवउद्योजक घडवणारे आहेत मातीतले आपले, त्यांच्यासाठी नेमकी काय सल्ला द्याल? मी माझ्या सर्व शेतकरी बांधवांना, तरुण बांधवांना हे सांगेल की मनातून काम करा, कुठलंही काम करा, तुम्ही शेती करा, व्यवसाय करा, काहीही करा, पण मनातून करा, स्वतःला झोकून द्या, समर्पण ठेवा आणि कामाला लागा. एक ना एक दिवस तुम्ही 100% सक्सेस, यशस्वी होणार म्हणजे होणार, आणि तुमचे दिवस बदलणार. आणि शेतीला व्यवसायाची खूप जोडधंद्याची जरूरत आहे, गरज आहे, आणि तुम्ही मेहनत करायला घाबरू नका, लाजू नका, एवढंच सांगा. बरोबर, धन्यवाद. तर शेतकरी मित्रांनो, आज आपण बघितलं की अशा प्रकारे या ठिकाणी जे एक तरुण उद्योजक आहेत त्यांची ही यशस्वी यशोगाथा आपण बघितलेली आहे. आणि खरं म्हटलं तर शेतीचा बेस याला कसा आहे हा देखील आपण बघितलेला आहे. हा शेतीचा बेस असणार आहे, जर एक शेतकरी किंवा शेतमजूर जर महिन्याला 2 लाख कमवत असेल तर तुम्ही विचार करा की वर्षाकाठी त्यांचं उत्पन्न काय असेल. आणि फक्त आपण जे काही बांधावर लावणारे होतो किंवा पिकाच्या शेजारी लावणारी जी काही गवती वनस्पती होती, आपण जिला गवती चहा देखील ग्रामीण भागात म्हणतो, ती जर इतकी मोठी उलाढाल करून देऊ शकते तर आपण त्याचा विचार का नाही करायला पाहिजे. फक्त चहामध्येच त्याचा वापर होतो तर असं नाही, त्याचा वापर आपण ऑइल काढून त्या ऑइलची देखील विक्री करू शकतो. त्यालाच देखील 1000 रुपये प्रति लिटर असा भाव आहे किंवा त्यापेक्षा जास्त देखील भाव भेटतो. आणि यासोबतच गवती जी वनस्पती आहे तिला देखील 50 रुपये किलो असा दर मिळतो. तर नक्कीच हे कुठेतरी फायदेशीर ठरणारं गणित आहे शेतकऱ्यांसाठी, आणि शेतकऱ्यांनी याची लागवड करायला हवी. तर मित्रांनो, हा होता आजचा आपल्यासाठी एक यशस्वी आणि एक यशस्वी यशोगाथा. 8 रुपये आणि 1 कप आपल्या या ठिकाणी विक्री होत होती, 8 ते 10 रुपये या प्रमाणात कपाची विक्री केली जाते. आणि मित्रांनो, एक जोडी बांधली जाते, त्या जोडीची ही किंमत 50 रुपये आहे, जास्त महाग विकल्या जाते. आणि शेतकऱ्यांना हे परवडणारा गणित आहे, त्यासाठी कुठलाही खर्च तुम्हाला लागत नाही, खत असेल, औषध असेल, अशा गोष्टी आपल्याला टाकाव्या लागत नाही. त्यामुळं बिना खर्चिक ही आपल्याला ठरणारी शेती आहे आणि शेतकऱ्यांना फायदेशीर ठरणारी शेती आहे. त्यामुळं शेतकऱ्यांनी याकडे वाटचाल करणं खूप गरजेचं आहे. तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. आणि आवडला असेल तर लाईक आणि शेअर जरूर करावा. लाईव्ह आलेल्या सर्व दर्शकांचे मनापासून आभार. थांबवूया तिथं, धन्यवाद.